सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सातारा पोलिसांनी एक धडाकेबाज अशी कारवाई केली असून 17 लाख रुपये किमतीचा विमल कंपनीचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र प्रतिबंधक असलेला गुटखा काल रविवारी दिनांक 30 जानेवारी रोजी सातारा शहर हद्दीमध्ये आल्याची गोपनीय माहिती सातारा शहर पोलिसांना मिळालेली होती। सातारा पोलिसांनी तातडीची हालचाल करून महामार्गावर सापळा रचून पुण्याकडे निघालेला महिंद्रा ट्रक क्रमांक MH 11 2726 हा अडवला असता यामध्ये विमल कंपनीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला। सातारा पोलिसांनी याबाबत 2 जणांना ताब्यात घेतले असून 29 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। गुटखा हा कर्नाटकहून पुण्याच्या दिशेने बेकायदेशीररित्या नेण्यात येत होता। काल दिनांक 30/1/22 दुपारी अंदाजे 3 वाजता सातारा शहरात MIDC या एरियामध्ये एक टेम्पो पोलिसाला अडवला होता। त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा हा पदार्थ मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सापडला। जवळपास 17 लाख किमतीचा गुटखा आणि 10 लाख किमतीचा तो व्हेकल असे 27 लाख मुद्देमाल पोलिसांनी जप्त करण्यामध्ये त्याच्यामध्ये यश प्राप्त झालं आहे। सातारा शहर पोलीस स्टेशनचे PI आणि बाळगार आणि त्याचे DB पथकानेही चांगली यशस्वी कामगिरी केली आहे। त्याच्यामध्ये 2 आरोपी शंकर गेरू केदार आणि सुभाष घोगे दोघे राहणार पुणे असे पोलिसांनी अटक केले आहे। हा गुटखा ट्रान्सपोर्ट करून पुण्याला चालला होता असा प्राइमा फेसी आतापर्यंतच्या तपासामध्ये निष्पन्न झाला आहे आणि कर्नाटकमधून आला होता। त्याच्यामध्ये दोघेच साईडला आता टीम रवाना केली आहे पुढच्या तपासासाठी कुठून ही सप्लाय झाली होती आणि पुढे कुठे विकणार होते त्याच्याबद्दल शोधसाठी। ही एक चांगली कामगिरी सातारा सिटी पोलीस स्टेशनने केल्यामुळे त्याचं मी कौतुक करतो।